भाताण येथे शेका पक्षाची जिल्हा चिटणीस मंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी शेका पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मंडळाची बैठक मंगळवारी भाताण येथे पार पडली. या बैठकीला पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माननीय विवेक पाटील, आमदार पंडित पाटील, शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, महिला व बाल कल्याण सभापती प्रिया मुकादम, विलास थोरवे, सुप्रिया पाटील आदी मान्यवरांसह जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य उपस्थित होते. या बैठकीदरम्यान शेका पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत आरटीई 2016 अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऍडमिशन मिळवून देण्यासाठी उत्तम कामगिरी करणारे खांदा कॉलनीतील कार्यकर्त्यांचे तसेच उरण येथील कुंदन पाटील यांचे विशेष सत्कार आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माननीय विवेक पाटील यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तर ह्या मोठमोठ्या शाळांमध्ये ऍडमिशन मिळेल असं आम्हाला वाटलं नाही आणि तो फॉर्म कसा भरतात हे आम्हाला माहिती नव्हतं. फॉर्म भरायला येताना सुद्धा लोक म्हणलं जे काही पक्षाचे लोक आहे, शेका पक्ष कुठला नवी पक्ष आहे आम्हाला माहिती पण नाही, ते लोक भरायला सांगतात. पण आपल्या लोकांनी घरोघरी गेले नाही, घरोघरी गेले. आता पनवेल शहरवाले सांगतात आम्ही प्रयत्न केला, घरोघरी गेले, खांदा कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या सोसायट्या सोसायट्यामध्ये गेले, त्याने फॉर्म भरले, जवळजवळ 225 फॉर्म भरलेत. 95% पहिल्या फेरीत त्यांचे सिलेक्शन झाले. ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांना सुद्धा पत्ता नव्हता. फॉर्म भरताना त्यांचे मोबाईल आपल्या ऑफिसमधल्या लोकांनी घेतले होते, खांदा कॉलनीवाल्यांनी, उरणवाल्यांनी पण. तर त्या ठिकाणी त्यांनी फोन केल्यानंतर ते आलं आणि मग कम्प्युटरमधलं जेव्हा प्रिंट काढून दाखवली ना, लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे आता तो शिवाजी थोरवे काय एवढा फार वयस्क मुलगा नाही, 40-42 आहे भाई. त्याच्या पाया पडले लोक, पालक पाया पडले त्याच्या. कुंदन पाटील सरकार नवीन कार्यकर्ता, आपण त्याला एक शहर युवक संघटनेचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. किती फॉर्म भरले सर बाबा? 250 फॉर्म भरले उरण शहरात. उरण शहर केवढं? 250 फॉर्म भरले आणि जवळजवळ 110 पहिल्या राऊंडमध्ये त्याचे सिलेक्ट झाले. म्हणजे जेवढ्यांना ऍडमिशन मिळालं, की ज्या शाळांमध्ये कधीच ऍडमिशन नसतं मिळालं. तर उल्वे नोड नो लिकर झोन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान आपटे येथील शिवसेनेचे कार्यकर्ते शरद वाघे यांनी शेका पक्षात जाहीर प्रवेश केला, ज्यांचे आमदार पंडित पाटील व माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते पक्षात स्वागत करण्यात आले.